महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती पुण्यामध्ये साजरी करण्यात आली. महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त अभिवादन रॅली काढण्यात आली. महात्मा फुलेंनी मुलींची शाळा सुरू केलेल्या भिडेवाड्यापासून रॅलीला सुरुवात झाली. तिथून त्यांचं निवासस्थान असलेल्या फुलेवाड्यापर्यंत ही रॅली काढण्यात आली. युवा क्रांती संघटनेच्या वतीनं रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात महिला आणि मुली सहभागी झाल्या होत्या. महात्मा फुलेंमुळं महिला आणि मुलींना शिक्षणाचा अधिकार मिळाला, त्यामुळे त्यांना अभिवादन करण्याकरता अनेक जण फुलेवाड्यामध्ये येत होते. महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी चमकताना दिसतात. या मागचं कारण एकच आहे की त्या ठिकाणी ज्योतिराव फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, यांनी शिक्षणासाठी जे काही ज्ञानगंगा आपल्यासाठी या ठिकाणी उभी केलेली आहे, त्याच माध्यमातून आज आपण सर्वजण या ठिकाणी दिसतो. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना आज सांगायला मनाला आनंद होतो की त्यावेळी अतिशय वेगवेगळ्या प्रसंगांना त्यांना सामोरं जावं लागलं आणि हे सुद्धा म्हणजे ज्या काही समाजातल्या रूढी होत्या त्या समाजाच्या रूढी पार करून त्यांनी आपल्या सर्वांना एकत्र आणून त्या ठिकाणी ज्ञानाचं खूप मोठं ज्ञानदान या ठिकाणी दिलेलं आहे. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.